मौजा काचेवानी बरबसपुरा रेलवे चौकी तिरोड़ा जिला गोंदिया पिछले 35 सालों से लगभग 17 परिवार अपने परिवारों के साथ यहाँ रहते हैं। जो 17 परिवार जहाँ रहते हैं वहाँ गट नंबर 388 ये आदिवासी भूदान महामंडल की ओर से मिली सन हुई जमीन है। ये जमीन 17 परिवारों को मकान बांध काम के लिए सन 1983 में जमीन मालक स्वर्गीय दैलत रमा कुंभारे ने इन्होंने दान पत्र द्वारा एवं वारसान ईश्वर कुंभरे द्वारा बांध काम के लिए दी गई थी। लेकिन सन 2021 से 17 परिवारों को शासन से मिलने वाली घरकुल आवास योजना एवं अन्य योजना मंजूर रहकर भी लाभ नहीं दिया जा रहा है। लाभ नहीं मिलने पर सभी 17 परिवारों ने जिला अधिकारी गोंदिया, मुख्य कार्यकारी अधिकारी जिला परिषद गोंदिया व तहसीलदार तिरोड़ा, गट विकास अधिकारी पंचायत समिति तिरोड़ा एवं ग्राम पंचायत काचेवानी इनको निवेदन देकर अपनी समस्या बताई, लेकिन अब तक कोई भी चौकसी शासन की ओर से नहीं की गई है एवं प्रधानमंत्री आवास योजना मिलने हेतु ग्राम पंचायत से ग्राम सभा का आयोजन किया गया। वह सभा में 144 सभासद मौजूद थे। ग्राम सभा ठराव मंजूर होते हुए भी अब तक कोई भी लाभ मिलने से 17 परिवार वंचित रह रहे हैं। अभी इन परिवारों का कहना है कि शासन की ओर से मिलने वाली योजना एवं जमीन का पट्टा मिलने हेतु गुहार लगाई जा रही है। मैं ग्राम पंचायत काचेवानी येथील रहिवासी आहे। तरी आमचं 30 ते 35 वर्षापासून आम्ही या गावी राहत आहो आणि घराचे पण सुद्धा बांधकाम केलेले आहे। तरी आमची जे जमीन आहे ती आदिवासी भूदान मंडळाकडून मिळालेली आदिवासीला जमीन आहे ती। तरी आमचे हे जे दानपत्र आहे म्हणजे ईश्वर दौलत कुंभरे यांनी आम्हाला 30 ते 35 वर्षापूर्वी दानपत्र दिलेले आहे आमच्या वडलोपार्जित या नावाने। तरी आमचे एकच मकान नाही तर इतर ह्या जमिनीवर 17 कुटुंब बसलेले आहेत, त्यांचे घराचे सुद्धा बांधकाम झालेले आहे। तर ते 30 ते 35 वर्षापासून इथं बांधकाम आहे। तरी ते ईश्वर दौलत कुंभरे यांनी दिलेल्या बांधकामावर यांच्या स्वमर्जीने आम्ही बांधकाम केलेलो आहोत। तरी आम्ही त्यांनी आमच्या विरोधात कोर्टात केस दाखल केलेली आहे। त्यानुसार आमच्या घरकुलासंबंधी काही सरकारच्या योजनासंबंधी त्यांनी जे BDO साहेबांनी आमच्या घरकुलाचे बांधकाम थांबवून ठेवलेलं आहे, घरकुल थांबवून ठेवलेलं आहे, योजना थांबवून ठेवलेल्या आहेत त्यासाठी। आणि दुसरा मुद्दा हे आहे की जे आमचे घराचे पट्टे आहेत आम्ही कलेक्टर साहेबांना आणि तहसीलदार साहेबांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे 2021 तर 21 पासून कोणत्याच प्रकारच्या आम्ही पट्ट्याची मागणी करत आहो जेणेकरून आमच्या तो मालकी हक्क म्हणजे समजण्यात येईल अशा प्रकारची आम्ही तक्रार दाखल केली आणि अर्ज निवेदन दाखल केलं। तरी पण 2021 पासून आमच्या ह्या समस्याबद्दल कोणत्याच प्रकारच्या ग्रामपंचायत लेवलपासून, तहसीलदार लेवलपासून आणि माननीय कलेक्टर जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत आम्ही तक्रार केली पण अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारच्या म्हणजे समस्या आणि चौकशी हे यांचं निवारण करण्यात आलेलं नाही। तरी पण आम्हाला प्रशासनाला अशी विनंती आहे की आमच्या जमिनीच्या पट्ट्याबाबत आणि घरकुलासंबंधी तर ते आम्हाला न्याय देण्यात यावा ही आमची मागणी आहे। आम्ही इथं हे काचेवानी चौकी इथं आदिवासीचा प्लॉट पैशाने घेतलेला आहे। 30 ते 40 वर्षापासून इथं आम्ही 17 लोक राहत आहोत। आम्हाला हे आदिवासीचे प्लॉट घेतलेला आहे पण इथं खूपच अडचण आहे। आम्ही पैसे देऊन घेतला आहे, काही फुटत नाही घेतला आहे, पण तो म्हणत आहे की आमची जागा आम्हालाच पाहिजे, आम्हाला खूप त्याचा त्रास आहे। सरकार जे बी काम आम्हाला येतात, योजना येतात सरकाराकडून, ते आम्हाला त्याच्यापासून आम्हाला वंचित राहावं लागते, आम्हाला ते काही भेटत नाही, त्यासाठी आम्हाला खूप त्रास आहे। आमची हेच मागणी आहे की आम्हाला आम्ही चांगलं सुखानं राहो, आम्हाला याचा काही त्रास नको वगैरे। सरकाराकडून जेही बांधकाम काही घरकुल योजना जेवढेही कामं येतात ते आम्हाला मिळालं पाहिजे, हीच आमची मागणी आहे। NBCN News के लिए तिरोड़ा से भूपेंद्र रंगारी की रिपोर्ट।